नमस्कार मी उल्का कडले आता मी जो लेख वाचून दाखवते तो मी आमच्या फॅमिली डॉक्टरांसाठी त्यांच्या निमित्त तीन चार वर्षांपूर्वी लिहिला होता खरं तर डॉक्टर्स डे निमित्त मला हा वाचून दाखवायचा होता म्हणजे डॉक्टर्स डेच्या दिवशी पण काही कारणाने त्या दिवशी नाही जमलं म्हणून आज वाचते लेखाचं शीर्षक आहे फॅमिली डॉक्टर मुलगी सासरी गेल्यावर तिचं अनेकांशी नवं नातं जुळतं म्हणजे परिवारातलीच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांशी शेजाऱ्यांशी इतकंच कशाला तर घरी रोज येणाऱ्या पेपरवाल्याशी दूधवाल्याशी धोब्याशी तिची नवी सून म्हणून ओळख होत असते हळूहळू या नव्या घरात ती रुळत असते पण एक व्यक्ती एक व्यक्ती अशी असते की त्यासाठी ती अगदी माहेरीच धावत असते कोण बरं ती व्यक्ती फॅमिली डॉक्टर डॉक्टरांवर एकदा का विश्वास बसला की तो बसलाच मग त्यांच्याशिवाय इतर कोणीही दुसरा पर्याय चालतच नाही पण सुदैवाने मला लग्नानंतर सासरचे फॅमिली डॉक्टर पहिल्याच भेटीत खूप आवडले माझ्याशी भरपूर गप्पा मारणारे नवऱ्याच्या लहानपणीच्या गमती जमती सांगणारे सासरचे फॅमिली डॉक्टर लगेचच माझेही म्हणजेच आपले होऊन गेले तू कशाला काळजी करतेस मी आहे ना या आश्वासक वाक्यांचा धीर मला मुलं लहान असताना डॉक्टर आवर्जून देत असत मी एक नंबर फट्टू आणि डॉक्टर मला नीट ओळखतात खरं तर माझ्या बाबांच्या वयाचे आहेत ते पण डॉक्टर काका असं न म्हणता आम्ही कायम फक्त डॉक्टरच म्हणत आलोय त्यांना मी नोकरी सोडली ते त्यांना अजिबात आवडलं नव्हतं अगदी स्पष्टपणे त्यांनी नापसंती दर्शवली होती आणि तीही अनेक वेळा त्यांची आणि माझी लायब्ररी एकच होती दोघांनाही वाचायची खूप आवड असल्यामुळे दवाखान्यात गेल्यावर त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या पुस्तकांवर चर्चा होत असते आणि अजूनही होत असते हल्ली तर त्यांचा दवाखाना माझी लायब्ररीच झाली जणू आवर्जून माझ्यासाठी संग्रहातली पुस्तकं काढून देतात हे वाचलेस का नाही न ना? मग नक्की वाच तुला आवडेल बघ ही मनातल्या मनात, मनात आनंदाने उड्या मारत पुस्तक घेऊन घरी येते वाचून झालं की परत करते आणि दुसरं नवं पुस्तक घेऊन येते पुस्तकांबाबत एकदा मी त्यांना म्हणालेही तुम्ही कोणाकोणाला पुस्तकं देता ते लक्षात राहतं का नाहीतर लिहून ठेवत जा हा डॉक्टर हसले आणि म्हणाले अग मी सगळ्यांना नाहीच देत माझी पुस्तकं जे वाचून परत करणार याची खात्री आहे ना त्यांनाच देतो मग मी का बरं लक्षात ठेवू ते देतात मला आणून अगदी हल्ली वरच्या कपाटात ठेवलेली हिटलर आणि नाझी भस्वासुराचा उदय असतं ही दोन पुस्तकं शोधायला या वयात म्हणजे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी ते स्टुलावर चढणार होते ते चढायच्या आत मी घाईघाईने चढले आणि कपाटातून शोधून काढली ती पुस्तकं शिवाय ती पुस्तकं माझ्या बाबांसाठी रत्नागिरीला घेऊन जायला देखील त्यांनी परवानगी दिली असे आमचे डॉक्टर दिलदार वाचक आहेत ह्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली तरीही अजून सकाळ संध्याकाळ रोज दोन तास येऊन दवाखान्यात बसतात त्यांच्याकडच्या रंगी बेरंगी औषधांच्या गोळ्या घेतल्या की कसं लगेच बरं वाटतं खरं तर ते दवाखान्यात आलेत का म्हणून विचारायला नुसतं आम्ही फोन लावतो त्यांचा आवाज ऐकूनच अर्ध बरं वाटतं त्यांनी त्यांच्याकडचं औषध नाही दिलं तर बरेचदा ते पैसे पण आकारत नाहीत कशाचे पैसे घेऊ औषध कुठे दिलंय मी असं त्यांनी म्हटलं की तेव्हा मात्र आम्हाला अगदी अवघडल्यासारखं होतं अगदी परवाचीच गोष्ट ते मला म्हणाले हल्ली मी पैशांसाठी नाही येत तर काही पेशंट्सना माझ्याशिवाय इतर कोणी डॉक्टर चालत नाही ना त्यांच्यासाठी येऊन बसतो तोच माझा खरा आनंद मी लगेच म्हणाले आम्ही पण त्यांच्यापैकीच एक आहोत डॉक्टर मग त्यावर ते प्रसन्नसे हसले तर असे हे आमचे डॉक्टर काका आता फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच संपुष्टात येते संपूर्ण परिवाराला ठणठणीत ठेवणारे आणि घरचे आपले वाटणारे असतात हे फॅमिली डॉक्टर आता एमबीबीएस असणारे जुने मोजकेच दवाखाने दिसत असतात अशा वेळी खरंच डॉक्टर काकांचं दवाखान्यात येणं खूप आधार देत असतं अगदी मै ना स्टाईल हा लेख मी लिहिल्यानंतर माझ्या नवऱ्याने जेव्हा त्यांना सांगितलं की उल्काने तुमच्यावरती एक लेख लिहिला आहे त्यांनी आवर्जून वाचायला मागितला आणि जेव्हा मी त्यांना नेऊन दिला वाचल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि खरंच सांगते त्यांचा आनंद हेच माझं समाधान आहे धन्यवाद